हॅलो द फर्स्ट वॅप मेंबर, कसं झालं तुमचं? फॅन्टास्टिक, म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला, कारण आम्हाला ऍक्च्युली वाटत नाही की आम्ही असे टूरवर आलो आहे. असं वाटतं की आम्ही स्वतःहून नुसतंच फिरतोय, जिकडे पाहिजे तिथे. एवढं फ्लेक्सिबिलिटी की अरे आज आम्हाला इथे खायचंय तर ओके ते पण चालेल, शॉपिंग करायचं ते पण चालेल. एवढी मजा येते आणि म्हणजे असं टूरचं जे असतं ना रिस्ट्रिक्शन ते नाही आहे. इट इज द बेस्ट टूर आय हॅड इन माय लाईफ. म्हणजे ॲक्च्युली टूर वाटतच नाही आहे. सो थँक्स, आणि थँक्स टू दीपल फॉर, कारण त्यांच्या दीपलमुळे माझी ओळख झाली राजेशजींची. आणि त्याच्या तो नंबर मी सेव्ह केलेला, एक 4-5 वर्षापूर्वी नंबर घेतलेला आणि आठवणीने तो मी आता वापरते, म्हणजे आता कॉन्टॅक्ट केला त्यांना. थँक्यू सो मच. थँक्यू. कसं झालं तुमचं? एकदम मजेत, खूप छान वाटलं इथे येऊन जपानमध्ये. आणि खरोखर म्हणजे मी स्वतः राजेश सॅन, त्यांनी आम्हाला एवढं बेस्ट सपोर्ट दिला आहे थ्रू आउट द ट्रिप. आणि ऑलमोस्ट आता 7 दिवस आहे आणि अजूनही असं वाटतं की आत्ताच कालच आलो आहे आणि अजूनही खूप खूप बघायचं आहे अजून जपान. तर परत मला यायला आवडेल दुसऱ्यांदा परत एकदा जपानच्या, कदाचित नॉर्थ जपानसाठी. थँक्यू. थँक्यू. सांगा आम्हाला म्हणजे खरं कळलं का जॅपनीज खरं फूड एकदम टेस्टी. आणि यांनी आम्हाला, राजेश वैद्यांनी आम्हाला सगळीकडे जिथे जिथे पाहिजे वेगळ्या वेगळं खायला दिलेलं आहे, वेगळा एक्सपिरियन्स दिलेला आहे सगळा. आम्हाला अक्षरशः वाईट वाटतं आम्हाला टूर म्हणून and they are called Goshuin. Yeah, Goshuin. And there are also cute ones for stations. Okay. Where you bought this, in India or in Japan? In Japan. Okay, so this book you bought in Japan, where? Yeah. In Asakusa. But you can find them near most times. Yeah. Okay. It is available there. What's it is called? Book? Goshuincho. Goshuincho. Okay, cool. And how was your experience of Japan so far? It was really fun. So what do you like most? Food? Yeah, food. Food, anime. And books. And scenery. And I will have cleanliness too. Yes. Okay, fantastic. Japanese trip. झेपेल की नाही म्हणून वैद्यजींनी मला थोडा बरंच अश्युरन्स दिला की आम्ही तुम्हाला सांभाळू. आणि पण हेक्टिक आहे यामध्ये, मला खरं हेक्टिक वाटतं पण तरी पण तुम्ही खूप केलं. मी 25 वर्षांनी परत जपानला आले तर इतका हा देश आवडला. आणि इथली जी साकुराची जी फुलं बघण्यात जो आनंद मिळतो तो म्हणजे अक्षरशः अगदी स्वर्गीय आनंदाचा होता. ओके. आणि ते खूप 25 वर्षामध्ये बदल झालाय, प्रगती खूपच झाली आहे देशाची, पण त्यांचं कल्चर तसंच राहिलं. आज या बेटावर आम्ही गेलो तिकडे 25 वर्षापूर्वी आले तुम्ही तेव्हा एक फक्त इतकी स्टीमर होती मागे पुढे जाणारे आणि त्याच्यासाठी 45 मिनिटं थांबायला लागायचं. ते आता 5-10 मिनिटांमध्ये इकडे येऊन ओके. थँक्यू. खूप आवडलं. येस. Thank you very much.